फुगळे माझं नाव आहे. मी करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली इथून आलो आहे. माझ्या एका मित्रानं 3 वर्षापूर्वी ऑपरेशन केलेलं होतं. त्याच्या माहितीनुसार मी इथं डॉक्टरांचा सल्ला घ्यायला आलो. पहिल्यांदा डॉक्टरने मला सल्ला दिला. सगळं चेकअप झाल्यानंतर मला 15 दिवसाचं त्याने डाएट कोर्स दिला. तो डाएट कोर्स पूर्ण केल्यानंतर मग इथे आलो. माझं ऑपरेशन झालं. पहिलं माझं वजन 128 होतं. बरोबर. ऑपरेशन केल्यानंतर 2 महिन्यात माझं 28 किलो वजन कमी होऊन आता माझं 100 किलो वजन. पहिलं मला एक म्हणजे 10-15 पावलं सुद्धा चालता येत नाही. हळूहळू माझं चालणं बंद झालं. 10 वर्षात माझं चालणं कमी 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 होत गेलं. पण ऑपरेशन झाल्यापासून मी सकाळी 5 किलोमीटर चालतो. ते 30-35 मिनिटात चालतो. मला 11 वाजता मी झोपलो का 4 वाजता अशी म्हणावं लागेल. प्रचंड उत्साह, थकवा येत नाही, भूक लागत नाही. थोडं मी अजून लिक्विडच पितो तरी सुद्धा मला कधी अशक्तपणा आला. ऑपरेशनचा एवढा इफेक्ट मोठा आहे की ते सांग केल्याशिवाय कळत नाही. आपण जास्त मी रात्रभर घोरत होतो. माझ्या शेजारी कोण झोपायला तयार नाही. आता घोरणं माझं कम्प्लीट बंद झालं. हे डॉक्टर नसून देव आहे. या माणसामुळं माझं जीवन पुन्हा सुधारलं. उत्साह, कुठलाही थकवा येत नाही. प्रचंड शरीरात ऊर्जा आलेल्या झाला. आधी काहीच काम करत नव्हतो. आता मला असं बसू वाटत नाही. दिवसा झोपू वाटत नाही. असं मी एका जागेला बसलो तर 3-3 तास एका जागेला बसलो. पण आता अजिबात मला असं बसू वाटत नाही. काहीतरी काम करावं वाटतं. या ऑपरेशनचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की यामुळं इतकी मोठी ऊर्जा आणि एवढा उत्साह की माझ्या जीवनात कधी आला नाही. एवढा उत्साह, इतका फायदा या ऑपरेशनमुळे मला झालाय की मला 20-25 वर्ष मागे गेल्याचं वाटतं. ज्यावेळेला मी 20-25 वर्षाचा होतो त्यावेळेची माझी कार्यक्षमता आणि आत्ताची कार्यक्षमता ऑपरेशन नंतरची एक असल्यासारखं मला वाटतं. अगदी. आणि माझं पोट, मला टेप, मीटरचा टेप असतो ना टेलरचा, तो पुरत नव्हतो. बापरे. हा, 56 च्या पुढं होत. ते आता 49 वर आले. एवढी ती पोटावरची घेर कमी झाला. छातीवरचा घेर कमी झाला. गळ्याचा काळेपणा गेला. चेहऱ्यावरचा काळेपणा गेला. चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज आले. गोरापणा वाढला. हात हे सगळं असं सगळं स्वच्छ झालेलं झालं. टी शर्ट हा तुमचा आधीचा शर्ट आहे ना? आणि माझा हा शर्ट असा, हे बटन मला बसत नाही. हे बटन मला बसल्यानंतर हे असं काढायला लागतं. बरोबर. त्यात एवढं फरक पडला ना. एक ईद फरक पडलाय पोटाच्या घरी. 2 महिन्यात. त्या ऑपरेशनचा जबरदस्त फायदा आहे. ऑपरेशन केल्यावर काही त्रास किंवा झाल्या झाल्या असं वाटलं का ऑपरेशन झालं होतं तुमचं म्हणून? ऑपरेशन झाल्यानंतर मला कळलंच ना. मी पायरे उतरत खाली आलो. म्हणजे ऑपरेशन माझं झालंय का नाही. आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता मी डिस्चार्ज घेतला. माझं ऑपरेशन 4 वाजता झालं. 6 वाजता मला खाली आणलं. बरोबर. पण मी चालत आलो होतो पायरे. म्हणजे माझं ऑपरेशन झालंय का नाही असं काही कळलं नाही. मी मध्यवर्ती बँकेच्या इलेक्शनच्या निमित्तानं गेलो होतो. 3 मजली पायऱ्या चढत वर गेलो. मला 1 मजला सुद्धा चढता येत नव्हतं. ही आहे ऑपरेशनचं वैशिष्ट्य. जितकं सांगत तेवढं कमी. लोक ओळखतात का? आता लोक ओळखत नाही. मला एक म्हणजे तालुक्याच्या गावाला गेल्यावर मला एक जण म्हणला तुमचा भाऊ कुठं आहे? तर मी म्हणलो माझा भाऊ ती बाहेर असतोय. तर नाही म्हणले, जरा जाड होता ते, ती बाहेर गेला नाही. म्हणजे मला ओळखलं नाही. मला समजलं की तुम्ही तुमचा भाऊ आहे दुसरा. एवढा फरक जाणवला.